नमस्कार मित्रांनो, आधुनिक शेती यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी आपल्याला जी काही लाळ्या कुरकुत आपला जो रोग आहे जनावराच्या मधला, जो सर्वात घातक रोग म्हणून आपण पाहत असतो, त्या रोगाच्या संदर्भानं काही लक्षणं पाहायला मिळाली, तर त्या अनुषंगानं हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण आज या व्हिडिओमध्ये मी मुलाखत घेत आहे डॉक्टर मीरा साखरे मॅडम, प्रभारी प्राध्यापक पशुवैद्यकीय विभाग, आपलं जे परभणीचं पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे त्या ठिकाणी मेडिसिन डिपार्टमेंटला आहेत. मॅडमचा परिचय जर सांगायचं जर म्हटलं तर UG आणि PG म्हणजे BBSC MUSCचं शिक्षण जे आहे ते पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी येथून पूर्ण होऊन पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे PhD पूर्ण झालेली आहे. आणि नुकतंच म्हणजे एक गौरवाची बाब जर सांगायचं जर म्हटलं तर पशुवैद्यकीय परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे महिला पशुवैद्यक म्हणजे एक उत्कृष्ट महिला पशुवैद्यक म्हणून त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आलेला आहे. म्हणजे पशुवैद्यक क्षेत्रामध्ये, व्हेटरनरी या क्षेत्रामध्ये खूप चांगलं योगदान मॅडमचं आहे. विशेष म्हणजे डॉगवरती खूप जास्त रिसर्च आहे आणि शेळ्या, आणि विशेष म्हणजे आता प्रत्यक्ष अनुभव जर सांगायचं म्हटलं तर परभणीच्या OPD मध्ये मॅडम नेहमी हजर असतात. मेडिसिन डिपार्टमेंटला जवळपासच्या लोकांना मॅडमची भेट 100% होणार आहे, परंतु जे दूरची लोक आहेत मॅडम आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना पण सर्व क्षेत्रातली माहिती, आपला अनुभव, तुमचे जे काही अभ्यास आहे या सर्व गोष्टी जाव्या म्हणून हा व्हिडिओ शूट करत आहे. मॅडम, मी थेट मुद्द्याकडे येतो. महाराष्ट्रामध्ये आपण बघतो कित्येक जनावरं लाळ्या खुरकुतनं बाधित होतात, त्याच्यामध्ये डेथ किंवा मृत्यू तर खूप जनावरांचा होतोच, परंतु बऱ्याच शेळीपालक असो किंवा मोठे जनावरं जे आहेत पशुपालक असो त्यांना कळतच नाही आमच्याकडे लाळ्या खुरकुत आलाय का नाही. कळतो तर कधी, जनावर अत्यंत वीक झाल्याच्या नंतर. तर नेमका लाळ्या खुरकुत आहे काय, त्याची लक्षणं कशी असतात, त्यांना ओळखायचं कसं या संदर्भात? सर्वप्रथम मॉडर्न फार्मिंग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व शेळी पालकांचं आणि शेतकरी बंधू भगिनींचं मी हार्दिक स्वागत करते. सर्वांना नमस्कार. तर आज आपण एक चांगला विषय घेऊन आलेला आहात नेहमीप्रमाणेच. तर आपण पाहिलेलं आहे की आपले जे शेळी मंडी आपण जेव्हा पालन करत असतो तर त्याच्यामध्ये जेव्हा आजार येतो आणि आजार आल्यानंतर संसर्गजन्य आजार जे असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त मृत्यू दिसून येतो. तर आपण पाहतो की शेळ्यांमध्ये होणारे काही विषाणूजन्य आजार आहे, जीवाणूजन्य आजार आहे, त्याच्यामध्ये तशा शेळ्या खूप निरोगी असतात, आजाराला लवकर बळी पडत नाहीत. पण त्यांची जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कमी होते तर त्यावेळेस ते आपल्याला आजाराला बळी पडलेल्या दिसतात. पण आपल्याकडे जेव्हा लाळ्या खुरकुत आजार येतो तर ओळखायला तो अतिशय सोपा आहे. कुठल्याही सर्वसाधारण शेतकऱ्यांना, पशुपालकांना हा आजार एकदम सोपा आहे. लाळे आणि खुरकुत म्हणजे त्या शेळ्याच्या लाळेमधून आणि त्याच्या खुरामधून जेव्हा ते लंगडायला लागतं आणि तोंडातून लाळ गाळायला लागतं, तर असं आपल्याला एक गणित करता येतं. तर सगळ्यात पहिले काय होतं, शेळी आपली जेव्हा आजारी पडते, शेळ्या कळपामध्ये राहतात, म्हणजे एकदाच एका शेळीला आजार होणार नाही, एका शेळीसोबत 5-7-10 शेळ्यांना आजार होईल. तर आपल्याकडे जेवढ्या शेळ्याची संख्या आहे आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती आहे जशी आहे त्याच्यानुसार ते आजाराची लक्षणं दाखवतात. तर सगळ्यात महत्वाचं आहे कुठल्याही विषाणूजन्य आजारामध्ये ताप लवकर येतो. बरोबर. तर जनावरांचा जो ताप आहे तो वाढतो. नॉर्मल जे शेळीमध्ये आहे ते 102 डिग्री फॅरनहाइट ताप असतो, पण आपल्याला लाळ्या खुरकुत आजारामध्ये तो 104 किंवा कधी कधी 106 पर्यंत गेलेला दिसतो. बरोबर. तर सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे की जनावरांचा ताप वाढतो. त्यानंतर दुसरं लक्षण की त्यांच्या तोंडातून लाळ गाळायला लागते, कारण ह्या आजारामध्ये काय होतं, तोंडामध्ये फोड येतात आणि जखमा होतात आणि शेळ्या जेव्हा चारा खायचा प्रयत्न करतात ते फोड फुटतात आणि ते फोड फुटल्यामुळे तोंडातून लाळ गाळायला सुरुवात होते. आणि तिसरं महत्वाचं लक्षण म्हणजे त्यांचं जे खूर आहे ते खुराच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर फोड येतात आणि ती चालताना फोड फुटतात आणि शेळ्या आपल्याला लंगडताना दिसतात. तर तोंडामध्ये छाले येणे, लंगडणे आणि ताप येणे हे प्रमुख लक्षणे आहेत. आता मोठ्या जनावरांच्या कम्पॅरिझन मध्ये जर आपण जर पाहिलं तर शेळ्या मेंढ्याच्या तोंडामध्ये छाले थोडेसे कमी तीव्र स्वरूपाचे असतात, मोठ्या जनावरांमध्ये मोठे फोड होतात पण ह्यांच्यामध्ये छोटे असतात, पण लंगडण्याचं प्रमाण आपल्याला थोडं जास्त दिसून येतं. तर असं आपण एकंदरीत त्याचं निदान करू शकतो प्राथमिक स्वरूपामध्ये. एकदम शेळी पालकाला सुरुवातीला ताप आल्याला लक्षात येणार नाही, म्हणजे शेळी रुंगून उभी राहिली, अंगावरती केस उभी राहिले, खाणं कमी झालं, म्हणजे एकदम आखडून उभी राहिली, म्हणजे आपण समजायचं की ताप कळपाच्या मागे राहते. हा, ती कळपात मिक्स राहते. हे साधं सोपं गणित पाहण्यासाठी, म्हणजे FMD फूट अँड माउथ डिसीज जसं आपण इंग्लिश मध्ये म्हणतो, तर ते ओळखायचं निदान. बरं, ठीक आहे, आमच्या शेळी पालकाला एकदम शेळी खायना झाली लक्षात आलो की बाबा आता होईना, काय होतं, एक तर उशिरा निदान होतं आमचं, मग डॉक्टर येईपर्यंत काही काही ठिकाणी मॅडम अशी अवस्था आहे की एखादेच डॉक्टर असतात 5-7 किलोमीटरच्या परिसरामध्ये, ते दुसरीकडे गेलेले असतात, ते येत नाहीत लवकर, काही अडचणी असतात, काही काही ठिकाणी लोकांना संपर्कच होत नाही. मग अशा वेळेला आम्हाला प्राथमिक उपचार काय करता येतील तात्पुरत्या स्वरूपात, की बाबा आता कळालं
लाळ्या कुरकूत झालाय तर आता आम्हाला नेमकं प्राथमिक स्वरूपातल्या उपचार किंवा एखादं मेडिकल असलं जवळ तर मी जाऊन काय आणून नेमक्या उपचार करू शकतो असं करता येतं आपल्याला. बऱ्याच वेळेला काय होतं आपले जे जवळचे पशुवैद्यक डॉक्टर आहेत ते आपल्याला उपलब्ध होत नाहीत आणि मग आपण शेळीपालन करतोय तर त्याच्या आरोग्याची जबाबदारी आपणच घ्यायला पाहिजे. म्हणजे वेळ न दवडता आपल्याकडे जे काही उपलब्ध घरी आहेत त्याच्यातून आपण तिचं कसं लवकर बरं करता येईल त्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता काय होतं की लाळ्या कुरकूत आजारामध्ये मृत्यू खूप कमी प्रमाणात असते. मोठ्या जनावरांमध्ये मृत्यू थोडीशी आहे, लहान पिल्ल्या वासरांमध्ये, पण शेळी मेंढ्यामध्ये मृत्यू खूप कमी प्रमाणात आहे. पण आपल्याला वाटतं की शेळी पालकांना की ही शेळी थोडीच मरणार आहे, थोडस तोंडात झाले आलेले आहेत, लंगडत आहे, थोडी ठीक होईल बा, म्हणून आपण काय करतो त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण त्याच्यामुळे काय होतं, तिची जी वाढ होण्याची प्रक्रिया आहे, दूध उत्पादन जे आहे, तिची जी ग्रोथ आहे, तर ती कमी व्हायला लागते. तर ते आर्थिक नुकसान आपण सहन नाही करायचं. तर आपल्याला असं जर आपल्याला लक्षणं दिसली आपल्या शेळ्यांमध्ये तर सर्वप्रथम आपण काय करायचं, आपल्या घरी उपलब्ध असलेला सोडियम बायकार्बोनेट, ज्याला आपण म्हणतो खाण्याचा सोडा, जो की प्रत्येक किचनमध्ये उपलब्ध असतो, तर तो आपण खाण्याचा सोडा 1-2% त्याचं द्रावण बनवायचं आहे. म्हणजे आपण जर 1 लिटर पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 चटाक सोडा टाकायचा आहे. ते पाणी मिक्स करायचं आहे आणि त्याच्याने तोंडातली छाले हळूवाररित्या धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे जे काही विषाणू त्याच्या तोंडामध्ये आहेत तर ते बाहेर निघण्यास मदत करतात. मग त्याचप्रमाणे आपण पायातले जे खूर आहे तर ते खुरातल्या ज्या जखमा आहेत त्या सुद्धा आपण खाण्याच्या सोड्याच्या द्रावणाने धुवू शकतो. तर ते थोडंसं तीव्र स्वरूपाचं आपण करू शकतो, म्हणजे 2-4%. जसं तोंडातली जागा नाजूक असते म्हणून आपण थोडं सौम्य द्रावण बनवायचं आणि थोडं जास्त सोडा टाकून आपण पायातल्या जखमा धुवू शकतो. आपल्याकडे खाण्याचा सोडा उपलब्ध असतो, तुरटी जर तुरटी आपल्याकडे असेल ती पण आपण वापरू शकता. आपण जी किचनमध्ये वापरतो तुरटी, तर तुरटीचं सुद्धा 1-2% द्रावण आपण करू शकतो. आणि जर आपल्याला मेडिकलमधनच औषध आणायचं आहे तर पोटॅशियम परमँगनेट नावाची एक पावडर मिळते, ती जांभळ्या कलरची असते. जवळपास लोकांना ती दाखवून दिली, पोटॅशियम परमँगनेट, लाल पाणी म्हणतो आम्ही त्याला, गुलाबी पाणी होतं जांभळ्या रंगाचं, तर ती एक चुटकी घ्यायची, मीठ आपण घेतो तेवढं, ते 1 लिटर पाण्यात टाकायची आणि त्याच्याने तोंडातले छाले धुवून घ्यायची. म्हणजे खाण्याचा सोडा आहे, तुरटी आहे, किंवा आपलं पोटॅशियम परमँगनेटचं द्रावण आहे, सर्वप्रथम हे छाले आणि पायातले जे खुरातले छाले आहेत ते धुवून घ्यायचे स्वच्छ. धुतल्यानंतर काय करायचं, आपल्याकडे जे घरी किचन मध्ये हळद असती, हळद आणि गोड तेल, भाजीत जे आपण जे रुटीन वापरतो ते तेल, तर ते मिक्स करायचं हळद आणि गोड तेल आणि त्याच्या त्या जे छाले बारीक बारीक आलेले तोंडामध्ये त्याच्यावरती लावायचं. तसंच मिश्रण आपल्याला पायातल्या खुरावरती लावायचं. आणि जर आपल्याकडे तूप उपलब्ध असेल, लोणी असेल, घरी दूध असेल, तर आपण तूप आणि लोणी हळद सोबत मिक्स करू शकतो. म्हणजे गोड तेल असू द्या, चोपडं होईल आणि मऊ होतो आणि ते छाले जे चारा खाऊन खाऊन ते स्लफ जास्त होतात, जखमा वाढतात त्याच्याने, त्या कमी व्हायला मदत होतात आणि त्याची हिलिंग लवकर व्हायला लागते. तर असं आपल्याला घरच्या घरी उपचार करता येतं. आणि याच्या व्यतिरिक्त आपण मग तिनं खूपच खात नसेल, जास्त लंगडत असेल, तोंडातून लाळ गाळत असेल, तर आपण काय करायचं, थोडासा गुळाचा खडा घ्यायचा, 1 लिटर पाण्यात टाकायचं आणि ते गुळाचं पाणी तिला पाजायचं. म्हणजे तिला वीकनेस येणार नाही, थोडी ऊर्जा मिळेल आणि डॉक्टर उपलब्ध होईपर्यंत थोडं घरच्या घरी आपण असा इलाज करू शकतो. आणि मग डॉक्टरांच्या मदतीनं त्यांच्याकडनं निदान करून घेणं आणि त्याच्यावरती अँटीबायोटिकचा कोर्स 1-5 दिवसाचा, वेदनाशामक औषधे, ताप कमी करणारे औषधे, काही मल्टीव्हिटॅमिन्स लागतात, जसे की व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन बी आहे, त्याच्यामुळे ते छाले लवकर भरून यायला मदत होते. तर असं आपण एक प्राथमिक स्वरूपामध्ये घरच्या घरी चांगल्या प्रकारे आपण इलाज करू शकतो. प्राथमिक म्हणजे कसं, हलक्या स्वरूपात असेल तर एवढ्यावरती शेळी पालकांचं समाधान 100% होईल, पण जनावर खातच नाहीये तर अशा वेळेला त्यांना तर डॉक्टरकडे गेल्याशिवाय पर्यायच नाही आणि ते जावंच लागणार आहे. कारण कसं असतं, ते तो रोग बऱ्यापैकी आपण म्हणजे थांबवून त्याला समूळ नष्ट करायचा असेल तर मग डॉक्टर करणार. शेळी मंडळामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं, लंगडण्याचं प्रमाण जास्त, खूप जास्त, तोंडातल्या छाल्यापेक्षा, तोंडातले छाले कमी असतात पण लंगडण्याचं प्रमाण कमी असतं. आणि त्याच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर ते तिचं जे खूर आहे शेळी मेंढीचं, तर ते कधी गळून पण पडतं. मी बघितलं, गळल्यानंतर मग त्याच्यामध्ये आळ्या पडणे किंवा जखमा त्याच्या होणे, रक्तस्राव होणे असं सुद्धा दिसून आलेलं आहे. म्हणून आपल्याला ते निग्लेक्ट नाही करता येत, म्हणून आपल्याला डॉक्टरांकडून अँटीबायोटिकचा कोर्स करणं खूप गरजेचं आहे. तर पायातल्या खुरांकडे आपल्याला जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे मूळ रोग बाजूला राहतो आणि त्याच्यावर आधारित दुसरे अडचणी भरपूर वाढतात. दुय्यम संक्रमण खूप जास्त होतो, जसं की खुर त्या ठिकाणी आसाडी पडून ते खुर गळून पडणे. आता मूळ लाळ्या खुरकूतमुळे जखम झाली, त्याचा उपचार केला नाही म्हणून तुम्ही तिसऱ्याच रोगाला तयार केला. तोंडाच्या आतमध्ये जखमा झाल्यामुळे शेळीला किंवा त्या पिल्लाला खाता येत नाही आणि खाता आलं नाही म्हणून अशक्त झालं ना, अशक्त झाल्याच्या त्या वाढ कमी, हा त्या सगळ्या गोष्टीवरती परिणाम होतो, दूध कमी होणं, ह्या सगळ्या गोष्टी. बरं मॅडम, आता मुद्दा असा आहे, मी थोडस
ह्या सगळ्या गोष्टीच्या मुळातच जातो. आता आला रोग ओळखता येईल, ओळखल्याच्यानंतर उपचारही होतील प्राथमिक करून तुमच्यासारख्या डॉक्टरांच्या मदतीने आम्हाला ते रिकवर करता येईल, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या जनावराची हानी थोडीफार होते आणि पैसा पण खर्च होतो कितीतरी, नाही म्हणलं थोडाफार. ह्याच्या जर मुळात गेलं, हा झालाच नाही, हा आमच्याकडे येऊच नाही, म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय आपण वॅक्सिन म्हणतो, पण लोकांच्या मनामध्ये लसीकरणाच्या बाबतीत खूप उदासीनता आहे. मी म्हणतो ना, मोठ्या जनावरात तरी होत असेल, पण शेळ्यामध्ये तर खूप जास्त उदासीनता आहे. मी लोकांना सांगू सांगू थकलो, पण कानं नेहमी सोनाराच्या हातात बदलली थोडीफार कोरोनानंतर माणसामध्ये आणि लंपी स्किन नंतर जनावरांमध्ये. शेळी पालक पण आजकाल आहेत. तर मग कानं कसं आहे, लोकांचे कानं, मी जर कानाला खडा लावला तर लोकांना जास्त दुखतंय, म्हणून सोनाराच्या हाताने कान टोचायचे. म्हणून मी तुम्हाला लसीकरणाच्या बाबतीत काय भूमिका आहे, लाळ्या कुरकूत येऊ नये म्हणून त्या संदर्भाने सगळ्यात महत्वाचे. आता आपण शेळी पालनामध्ये पाहतो की खूप सारे आजार येतात, मृत्यूक होती, नुकसान होतं, तर त्याच्यामध्ये पीपीआर आजार सगळ्यात महत्वाचा होतो. देवी आजार आहे, अंत्रविषार आहे, हे भयानक आजार आहे. त्याच्यामध्ये मृत्यूक आपण थांबवण म्हणलं तरी थांबत नाही, पण लाळ्या कुरकूत मध्ये कसं आहे, बाधित होण्याचे प्रमाण जास्त आहे पण मृत्यूक कमी आहे. म्हणून आपण थोडस लसीकरणाच्या बाबतीमध्ये आपले पशुपालक उदासीन दाखवतात, किंवा लस दिल्यानंतर तिथं गाठ येते, मग ती उतरत नाही, मग त्याच्यामुळे मग ते थोडं टोचून घेत नाहीत आणि थोडा कंटाळा होतो आपल्याकडून, दुर्लक्ष होतं म्हणजे कंटाळा करण्यात. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, जी ती आजारी शेळी आहे तिचं विलगीकरण करणं गरजेचं आहे. आपण पाहिलेले लंपीमध्ये कोरोनामध्ये जे आजारी माणसं होते, पशु होते, त्यांना वेगळं केलं जात होतं. कारण हे जे लाळ्या कुरकूचे विषाणू आहेत, तर त्याच्या लाळेतून आणि खुरातून जे काही ते आपल्या गोठ्यातला गव्हाणीतला चारा आहे, पाण्याचा आपला कॉमन हौद आहे, ते दूषित करतात. आणि ते जर पाणी दुसऱ्या शेळीनं पिलं की त्यांनाही आजार होतो. म्हणून आपल्याला जे आजारी शेळी, तिला वेगळ्या बादलीमध्ये पाणी देणे किंवा वेगळ्या थोडा टोपल्यामध्ये खुराक देणे, चारा देणे हे गरजेचं आहे. आपल्या शेळीच्या एका थोड्या दिवसाचं बस आपल्याच गोठ्यामध्ये एक थोडी वेगळी जागा करायची, किंवा घरी शेळ्या असतील तर तिला शेतामध्ये न्यायचं, किंवा शेतामध्ये गोठा असेल तर तिला घरी आणायचं, तर थोडस आपल्याला असं नियोजन करता येतं. तर थोडा आजारी आहे, बरी होईपर्यंत 4-5 दिवस तिला वेगळं ठेवायचं आणि तिचा उपचार करून घ्यायचा, म्हणजे तिच्या थ्रू दुसऱ्यांना इन्फेक्शन होणार नाही. ही काळजी खूप गरजेची, ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत पण आपल्याकडून थोडं दुर्लक्ष होऊन जात. कारण एवढं उपलब्धता माणसांची नसते, वेळ वाया जातो, मग ते गड्याच्या जीवावरती शेळी पालन पण असतं. तर अशा केसेस मध्ये असं होतं, पण एक थोडस वेगळं ठेवणं आणि त्याचा उपचार करणं गरजेचं आहे. तर अशा मध्ये मग आपण लस द्यायची कधी, तर सगळ्यात महत्वाचं आहे हे लाळ्या कुरकूत जे लसीकरण आहे, तर ते आपण वर्षातून 2 वेळेला करतो. तर आता सध्या चांगला ऋतू आहे की लाळ्या कुरकूतचे आता पेशंट आपल्याला पाहायला सुरू होतात उन्हाळा सुरू झाल्यानंतर, म्हणजे हिवाळा संपताना आणि उन्हाळा सुरू होताना, म्हणजे आपण फेब्रुवारी मध्ये किंवा मार्च मध्ये लसीकरण करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी सप्टेंबर मध्ये आपण लसीकरण केलं तरी चालतं. म्हणजे असं वर्षातून आपल्याला 2 वेळा लस द्यायची आहे. आणि काय होतं की आपली जी जेव्हा शेळी आजारी पडती आणि आपण डॉक्टरांकडे घेऊन जातो, तर त्यावेळेस ते उपचारावर जेवढा खर्च लागतो कमीत कमी 500-1000 तरी लागतो 4-5 दिवसाचा. तर आपल्याला ही लस 200-300 मध्ये येते आणि त्या 200-300 लसीमध्ये आपल्याकडचे 50-100 शेळ्याचं लसीकरण होतं. म्हणजे एवढं खर्च कमी आहे, खूप कमी खर्च आहे. एका शेळीला आपण नाही म्हणलं तरी 5 रुपयाच्या कमीच खर्च येतो तसा पकडला तर. आता बऱ्याच वेळेला आपल्याकडे 5-10 शेळ्या असतात आणि त्याची जी लस आहे तर ती 100 डोस मध्ये 50 डोस मध्ये असते, मग आपल्याला वाटते की एवढ्या जास्त लस कशाला मी घेऊ. तर अशा वेळेस काय करायचं, आपल्या वेळेस कडे ज्या 10-15 शेळ्या आहेत त्याला लसीकरण करून घ्यायचं आणि जी उरलेली लस आहे जी आपली शेजारी आहेत, काही पाहुणे असतील, गावातल्या लोकांचा समूह करून पण ग्रुप करून पण आपण करू शकतो, करूनही करता येतं आपल्याला. आणि तो उपचाराचा खर्च पाहता लसीकरणाचा खूप कमी आहे. आणि जे आपले जे जवळचे पशुवैद्यक डॉक्टर आहेत त्यांच्याकडे तर आपल्याला फ्री मध्येच मिळते, फक्त रजिस्ट्रेशन फी द्यायची असते, पण कधी कधी त्यांच्याकडे लस पण उपलब्ध नसते, म्हणजे जसं सप्लाय गव्हर्नमेंटचा असतो त्यानुसार. तर अशा वेळेस आपण वेळ वाट पाहायची नाही, गव्हर्नमेंटच्या लसीची वाट न पाहता आपण स्वतः विकत आणायचं आणि आपल्या डॉक्टरांना बोलवूनच लसीकरण करायचं. आता लसीकरण म्हणजे काय, सगळ्यांना महत्व तर माहितीच आहे, पण ह्याच्यामध्ये आपण काय करायचं की लस दिल्यानंतर गाठ येते, पण गाठ जेव्हा येते त्यावेळेस गाठ येणे म्हणजे लसीकरण सक्सेसफुल,
हे थंब रूल आहे त्याचा त्याचा हा म्हणजे गा आपण पाहिलेलं आहे कोरोनाची आपण लस घेतल्यानंतर आपल्याला गाठ आलेली आहे. सगळ्यांनी लसीकरण हट्टाने करून घेतले, त्याचे बुस्टर डोस पण घेतलेले आहेत. पण आपण शेळ्यांमध्ये मग थोडीशी उदासीनता दाखवतो. आजार आल्यावरच आपली खर्च करायची तयारी असते, पण आधी लसीकरणाच्या बाबतीत नसते तयारी. ही एक थोडी मानसिकता बनलेली आहे, पण ती दोन बदलते हळूहळू. तर तसं आपण डॉक्टरांचे वाट न पाहता आपण स्वतः मेडिकलहून आणायचं इंजेक्शन आणि डॉक्टरांच्या सहाय्याने लस टोचून घ्यायची. कारण ती गाठ तात्पुरती असते, एक 4-5 दिवसांनंतर ती हळूहळू जाते आणि थोडस त्याला आपण शेकलं बर्फानी तर ती कमी पण होते. बरं, नाही जरी शेकलं तर ती 4-8 दिवसांमध्ये जिरून जाते, ती राहत पण नाही. आणि थोडस किंचित ताप येतो, तर असे मायनर लक्षणं असतात. म्हणजे थोडासा ताप आला म्हणजे उलट आपलं लसीकरण प्रभावी झालेलं आहे असं आहे. तर लसीकरणाचा खूप महत्वाचा रोल आहे शेळी पालनामध्ये. लाळा कुरकुत असू द्या, अंत्रविषार आहे, पीपीआर आहे, देवी आहे, ह्या 4 लसी तर खूपच महत्वाच्या आहेत. आपण पाहिलेलं आहे की आपल्याला सगळं शेळीपालनामध्ये आपल्या शेळीपालकाला आजार सर्व माहिती आहेत, पण ते थोडे जर शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण माहिती करून घेतले तर आपलं थोडंसं ज्ञानात भर पडते आणि लवकर आपल्याला थोडंसं मदत मिळते उपचारासाठी. गावठी उपचारात काय होतं मॅडम की आमच्याकडून काही थोड्याशा हलक्या चुका राहून जातात आणि त्यातल्या काही चुका ह्या खूप जास्त मेजर असतात पण त्या आमच्या लक्षात येत नाही. आता बरेच जण घरगुती उपचार पद्धती करतात, परंतु डॉक्टरांकडून जर माहिती घेतली तर आम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टींची माहिती होते, तर त्याच्यामुळे आम्हाला एक थोडीशी मदत मिळावी आपल्याकडून. मित्रांनो, मॅडमसोबत मी एक किमान 10 रोगावरती तरी एक सिरीज तयार करत आहे, प्रत्येक रोगाच्या संदर्भाने या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आणि मॅडमचे खूप खूप धन्यवाद, कारण मला वैयक्तिकही परभणीच्या पशुवैद्यक महाविद्यालयात आल्याच्या नंतर खूप जास्त रोगांच्या संदर्भानं माहिती देतात, उपचारामध्ये मदत करतात सगळ्या गोष्टी, आणि तुम्हालाही माहिती देत आहेत. मॅडम तुमचे खूप खूप आभार. आम्हाला एक 8-10 व्हिडिओ तरी आपल्याकडून मिळावे रोगाच्या संदर्भाने. प्रत्येक रोग जो महत्वाचा आहे, लक्षणं जसं आज तुम्हाला इथं समजावून सांगण्यात आला, लाळ्या खुरकूत. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम.